छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा। नमस्कार, माझे नाव श्रेयस विठ्ठल चोपडे, इयत्ता तिसरी, राहणार दौंड, जिल्हा पुणे। आज आपल्या समोर साक्षर इंडिया लाइव्ह आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंती निमित्त जिजाऊंचे संस्कार या विषयावर मी माझे विचार व्यक्त करणार आहे। जाधवांची लेकती बोचल्याची सुनून आली, जाधवांची लेकती बोचल्याची सुनून आली, आणि शहाजी राजांचा संसार सोन्यापरी सौजळून गेली, सोन्यापरी सौजळून गेली। वाघिणीचं काळी तिचं वाघ तिचं फुटी, वाघिणीचं काळी तिचं वाघ तिचं फुटी, स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या उठी, स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या उठी। खरं तर ज्या वयात बावल्यांचा खेळ म्हणून संसाराची तारी काढत म्हणून दंग असतात, त्याच वयात तलवारीची मुगट पकडण्यात दंग असणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड मध्ये लघुजी राजे जाधव व मळसर आणि यांच्या राजघराण्यात 12 जानेवारी 1598 मध्ये झाला। राजमाता यांनी लहानपणापासूनच घोडेस्वारी, राजनीती व इतर युद्धकडे प्रवीण मिळवले होते। खरं सांगायचं झालं म्हणजे राजमाता या सादर स्त्रीकालातील नव्हत्या, खरं सांगायचं झालं म्हणजे राजमाता या साधारण स्त्री कदापि नव्हत्या। अहो जिने प्रत्येक मावळ्याच्या मनात रक्तात स्वाभिमान दिगवला, जिने मावळ्या शिवाजी घडवला, जिने पत्नी म्हणून राजांना वेळोवेळी धीर दिला, जिने महाराजांच्या मातृत्वाबरोबर गुरुत्वही स्वीकारले। अहो तुम्ही सांगा ही माता साधारण कशी असेल हो, ही माता साधारण कशी असेल हो। माता ही एक कलावंत असते, तिने दिलेल्या एका ग्रंथापेक्षा पवित्र असते, ती आपल्या मुलाला घडविण्याची कामगिरी करत असते ती मुलाला घडविण्याची कामगिरी करत असते। तीच कामगिरी राजमाता जिजाऊ यांनी शुभांवर केले। राजमातांनी ज्ञानाने बोधाने शुभांना इतके प्रभावशाली केले की त्यांनी स्वराज्य स्थापनच केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.